हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। कशा तुम्ही सर्व? आई होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात। मी आता आहे एड्राव हॉटेल म्हणजे इचलकरंजी मध्ये, आणि इचलकरंजी मध्ये आपले फेमस डीपी भाऊ आम्ही आज त्यांना भेटायला आलोय। तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुम्हालाही त्यांची भेट करून देऊया। सो आम्ही आलोय दि सोसायटी फर्निचर मध्ये भेटण्यासाठी त्यांना खास। सो म्हटलं चला आज तुमची भेट करून द्या, फर्निचर त्यांच्या मॉलची थोडी शूटिंग करूया म्हणून आम्ही ते आलेले आहे। फायनली आम्ही सोसायटी फर्निचरला पोचलेलो आहे। दि सोसायटी फर्निचर म्हणजे आपले डीपी भाऊ धनंजय पोवार त्यांच्या सोसायटी फर्निचरच्या इथे आम्ही आलो आहे आत्ता विथ फॅमिली। निधी, मनोजराव, निशांक तर झोपलेला आहे। आता आतमध्ये जाऊ, चला चला आता आतमध्ये जाऊ घेऊ नंतर जाताना। आताच चालू केले म्हणजे एकदम ब्रँड आहे ना, म्हणजे एचआर फोन म्हणून असतो। किंमत 1,10,000। ओके, सी कॉर्नर इजी घेतला तर 80,000 आसपास जाते। कॉर्नर आहे एकदम ब्रँड आहे, फक्त ब्रँड आहेत म्हणजे तुमचे नाव आहेत ब्रँड मध्ये। याचे पडे पण फरक आहेत। आता माझ्या सोपं रेग्युलर पाहिजे म्हणतात तर रेग्युलर मध्ये पण आहेत तिकडे, त्यासाठी रेग्युलर सोपे घ्यायच चालू जरा पडशील मार्बल वाले 1,00,000-1.5 lakh चालू आहे ना, छान आहेत। डायनिंग 1,00,000 सफाई ठेवावी लागत असेल ना, एवढी लेडीज 15 जण लेडीज आहेत साफसफाईला। बरं, स्वच्छ केल्याशिवाय म्हणजे बघितल्यावर माणसं माणसाला समजा सहल पाहिजे बाबा, समाधान व्हायला पाहिजे। आज एंट्रीला समाधान व्हायला पाहिजे बाबा, मॉल बघण्यासाठी बरोबर फर्निचर स्वच्छता मत पाहिजे। नाही चांगले आहे तुमचे, हे मार्बल आहे तू बोलला मला बरोबर त्याशी म्हटलं। माझी खूप दिवसापासून आमच्या दोघांची इच्छा होती, आम्ही कोल्हापूरचे आजरा तालुका ना, म्हटलं तुमची सासूरवाडी गडिंगलेच ना, गडिंगलेच हे लिंगनूर ना, नाही मुतनाळ काय आलूर बसर घे बसर घे बरोबर। तुमच्या व्हिडिओ मध्ये तुमचं चालू असतं धनंजय साहेब, तुमचं असतं कॉमेडी, तुमच्या करोडपती शो पण बघितला काल मी फोन केला, काल येऊच नका बोलले मला, नाही काल मला बोलले ते, मी ह्यांच्याकडून नंबर घेतला धनाजीकडून। एक 1,00,000-1.5 lakh असं बेडरूम शेड घ्या हा छान आहे, हा स्टोरेज आहे ना, हा आपल्याला पण मुंबई मध्ये असा बघायला पाहिजे। हा ह्याच्यावर झोपू पण शकतो बाहेर दोघं जण आराम पाठवतात ते सगळं पाठवतो। हा कितीला बेड आहे? 55,000 55,000
हे सगळं तुमचं कसं प्लाय आहे की भुस्सा बोर्ड असतो का तो मग त्याच्यात भुस्सा नसतो भुस्सा असतो का नाही तुमच्याकडे चांगल्या असतात आम्ही ते आता व्हिडिओ बघतो ना मी फर्निचर वगैरे लोक लांबून येतात घ्यायला मॅन्युफॅक्चरिंग तिकडे होत काल काल चारीकडे तुम्हाला जिथे पाहिजे ना मागे इंडियामध्ये पाठवतो निधी इकडे पण इकडे म्हणजे इकडे काय फक्त माल भरणे जाणे ओके काय नाही काल काल सगळं बॅक साईडला कुठे राहिली निधीला घेऊन ये निधी कुठे ओके हे लोकल मध्ये याची काय प्राइस आहे हा साहेब यांची 30,000 ते 35,000 च्या आसपास जाते ऑर्डर चांगली 15,000-20,000 रुपयाच्या रेंज मध्ये वेगवेगळे इकडे हे रेग्युलर हे मिस्त्री इकडे चालला वाटत वाटतंय नाही बघ 15,000 रुपये हा कितीला आहे सजीरा साहेब स्टोरेज हायड्रोलिक आहे हायड्रोलिक आहे ट्रॉले येते तुम्हाला कसं पाहिजे असेल हे छान आहे बघ हे कमी रेंज वाले ना सगळे 20-25 सामान्य माणसाला परवडेल सामान्य माणसाला हे परवडतात लग्नासाठी सो मालकीचा आहे साहेबांचा हे वॉर्ड्रॉप आहेत ना ड्रेसिंग ड्रेसिंग ह्यांचे काय प्राइस ड्रेसिंग 5,000 ती आम्ही असंच हॉटेलला जेव्हा गेलो होतो मित्राच्या अनिव्हर्सरीला तर ही हॉटेल मालकाला 2 दात देऊन आले तो सटकेल पाय सटकेल निधी नको मस्ती बाळ आहे कागद फाटेल निधी नको तू नको तो खेळू दे नाही फाटणार कागद तो लहान आहे ना पडेल निधी नको उडी मारूस उठ तू उतर नाना तुझी मुलगी कितवीला मुलगा आणि मुलगी पाठोपाठ इथून वर आहे ना आता हे खालचं बेडच आहे उठला नाही हा आम्हाला त्यावेळी 26,000 निशांग बस बघू ए निशांग असा बस पकडून निधी इकडे बळा निशांक काका निशांग नको पुढे नाही बसायचं अजून त्याला ना त्याला असं इकडे बघ निशांग हाय आम्ही शाहू पॅलेसला गेलो होतो आता तिकडे मस्त रानात बसला फोटो काढले निशांग बाबा म्हणतो तो बाबा निशांग अरे 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 आता त्याच्यात सर्जरला सर तुझ्या गादी टाकून द्या आणि फुटकट एक मिनिट हा निशांग इकडे बघ हा
पवार साहेबांचा जो मॉल आहे तो फिरून संपणार नाही, एवढा मोठा आहे. खाली सगळे कपाट आणि बेड आहेत, वरती डायनिंग हॉलमध्ये जे असतं त्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सोफा सेट, डायनिंग आणि टिपॉय वगैरे. आणि त्याच्यावरती म्हणजे तीन मजली इमारत आहे त्यांची. इकडे हे सोफा सेट आहेत सर्व. इकडे का निधी? काय व्हॉट इज दिस आजा? भूलभुलैया आहे ना? नाही जागा एवढी मोठी मिळायला मुश्किल. तो बाहेर आहे, मुंबईच्या बाहेर पनवेलला आहे. पनवेलला इथून ते सगळे बेड आहेत, तिथपर्यंत सगळे हे बेड आहेत. तिकडे आपण बघितलं आधी ते कोपऱ्यात डायनिंग टेबल होते आणि इकडे मंदिरं पण आहेत. हे चेअर सेक्शन आहे. निधी निधी ओ त्याला जरा खाली सोडा, तुम्ही बोलत उभार दे. सोडा इथे, सोडा इथे खाली खेळू. नमस्कार. क्लासमेट ना माझी हाय सेकंड असतो. गणेश
आमचं कधी तिकडे प्रसंग येत नाही. बरोबर सब्जेक्ट असं काय नाही, तुम्ही जे करायला ते लोकांना सगळ्यात पहिला पसंत पडलं ऑटोमॅटिक लोक पसंती करतात. बरोबर बाकी त्याचं म्हणतात का नाही त्याला ते हे असं पाहिजे ते तसं पाहिजे एडिटिंगचं असं पाहिजे. आता माझं जर एडिटिंग कुठं होतं बाकीचे बाहेरचे पळापळ नसतात ना लोकांना. तुमच्या घरातले पल्ल्याने वहिनी आई जान्हवी चहा दिला तिला तिला जरा छान आम्हाला मुंबईत एवढे मॉल नसतात ना आपल्या एवढा छोटे 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 प्रत्येकाचे जागा नको जागा हा कसं जागाने एवढी इन्व्हेस्टमेंट करायला धाडस नाही ना करत. इन्व्हेस्टमेंट याच्यापेक्षा जास्त करतात लोक करतात जागा मिळत जागा त्यामुळे ते थांबतात. आता तुमचं भाडं जागा जागा घेऊन बांधायचं म्हटलं तर घ्यायला खर्च होतो मिळवणार किती आणि घालवणार किती त्यामुळे तुमच्याकडचे रेट हाय राहतात. बरोबर आमच्या इकडे कसं खर्च कमी खर्च कमी आणि इकडे लोकल पण काही असतात ना मॅन्युफॅक्चर तुमच्या तर बाहेरचे सगळे त्याचं काहीच नसतं समोर. माझं माझं मुंबईवरनं पण येतं पुण्यावरून निशांक नाही नाही दिल्लीवरून तर तोंडातच घालणार ना का बेंगलोरवरून साहेबांनी सांगितलं हा वहिनी कशा आहेत आज धावत होता ना एकदम आज सुद्धा मी अजून पण सांगायला मी अजून पण आलो नसतो. तुम्ही आलाय फक्त म्हणून मी 11 किलोमीटर रिटर्न. अरे बरं झालं मी फोन केला तुम्हाला भेटायचं की म्हटलं रविवारी काय ना होतं आम्ही काय करतो आता फॅमिली वगैरे आली ना तर आम्ही थोडा रिस्पॉन्स नाही बोलत चर्चा नंतर कर पहिला काय चाललाय तू कुठं चाललाय कुठं चाललाय रे का चालू केला काय म्हणजे काकांचा डोळे पडतील की त्यात हर्ष सा हर्ष विचारा साधा आहे हा गरीब आहे ना हेच कुठलं वांडव आमच्या ती तशी आहे निधी मोबाईल ठेव ना जाणवी जाणवी दिशी लाडके असतात ना त्यामुळे ते जास्त आगाव होतात तो तिकडे सहाशे रुपये बघून मला बघून मला आठवडा झालं उद्यापर्यंत गॅदरिंग फी 700 रुपये नुसतं भरायचं. तू का डान्स मध्ये भाग घेतला कुठल्या मग पैसे पहिला गाणं सांगा मग पैसे द्या म्हणायचं ड्रेस घ्यायचं शाळेनं तुम्ही द्या म्हणून सांगायचं शाळेला. हर्ष हाय गॅदरिंगची फी बाबा नो कॉस्टली म्हणजे हे इकॉनॉमी बघा हे असं मटेरियल आहे इकॉनॉमी आता हे येते ना आपलं हे क्रिओ फर्निचरचं येते. हा आयुष्यभर तुम्ही बोर्ड वापरला तर तुम्हाला मेंटेनन्स येणार नाही त्या बोर्ड मुळे त्याची कॉस्ट जास्त. हे तुम्ही 2-4 वर्ष गेले की हा नाही हा बोर्ड आहे साधा पार्टिकल बोर्डच आहे पण याचे आणि त्याच्या ताकदीमध्ये जमेन आसमानचा फरक आहे. जे कपाट आपल्याकडे 15,000 येतात त्यांचं कपाट 50,000 रुपये किंमत आहे. वस्तूतला फरक आहे वस्तूतला फरक आहे जाणं गेली ते तुम्हाला कुठं नाही भेटणार निशांक हाय वहिनी नाही आले पप्पा आणि मुलं आले भेटूया भेटू हे भेट घालून देते भोजन करता म्हणे काय रेसिपीचं
आणि एक असं ब्लॉग आम्ही फिरतो वगैरे ते करून आम्ही टाकतो. तो बघ कसा करायला बाबा आहे ना सेकंद बाबा ना सेकंद सेकंद बाबा ना अरे हाय जानू इकडे निधी इकडे कितवीला आहे तू दुसरीला आणि निधी पहिलीला. निधीची आणि जान्हवीची जास्त भेट झालेली आहे. आम्ही आता जान्हवीच्या मॉलमध्ये आहे ना. कुठले लॉकर चोरायचं होतं का आजोबांचं तुला मागे असं. आम्ही आता सोसायटी फर्निचरमधून निघालेलं आहे. धनंजय साहेबांची भेट झाली. खरंच खूप मनाने एकदम सॉफ्ट असणारे धनंजय साहेब आहेत. खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून. आणि इतकं मोठं यांचं फर्निचरचा मॉल आहे. जबरदस्त आहे. तुम्हाला प्रत्येक प्रकारची व्हरायटी बघायला मिळेल इथे. प्रत्येक म्हणजे क्वालिटी तर बेस्टच आहे. आणि त्यांचे वडील पण भेटले आम्हाला. खूप छान वाटलं सर्वांना भेटून. सर्जेराव म्या भेटले. त्यांचे जे व्हिडिओज असतात त्यामध्ये कॉमेडी ते असते ते खूप छान करतात. आणि खरंच खूप भारी वाटलं त्यांच्याशी भेटून. निशांकही खुश झाला. आणि आता आम्ही निघतो इथून. आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.